बेलारूसमध्ये युक्रेन रशियामध्ये शांती चर्चा सुरू. रशियानं युद्ध थांबवावं, सैन्य मागे घेण्याची युक्रेनची मागणी. युक्रेन संदर्भात पंतप्रधानांनी घेतली तातडीची बैठक. चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारच्या देशात जाणार, ऑपरेशन गंगासाठी करणार मदत. संभाजीराजेंची तब्येत बिघडली, समन्वयक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आझाद मैदानाकडे रवाना. तब्येतीची विचारपूस करायला उदयनराजेंचा संभाजीराजेंना आला फोन. ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकलाही ईडीचा समन्स. ओबीसी आरक्षणावरची आजची सुनावणी पुढे ढकलली. निवडणुकीशी संबंधित दोन्ही प्रकरणांवर बुधवारी एकाच वेळी सुनावणी. यशवंत जाधवांच्या घरी टाकलेल्या छापेमारीत 2 कोटी रुपये आणि कागदपत्र जप्त. 10 बँक खात्यांवर निर्बंध.